ओरिजिनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेले 25 परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिले नाही। सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथे महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला। सकाळच्या सत्रात 179 उमेदवार परीक्षेसाठी आले, त्यापैकी 25 उमेदवारांना बाहेर काढण्यात आलं। ओरिजिनल आधार कार्ड प्राप्त झालं नसल्याने या विद्यार्थ्यांनी कलर झेरॉक्स आणले होते, असं असूनही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही असा आरोप परीक्षार्थींनी केला। ओळखपत्र आम्ही आधार कार्ड म्हणून त्यांना दाखवले असतात, ते त्यांनी ग्राह्य धरलेले नाही आणि आम्हाला परीक्षेस बसून दिले नाही। जवळजवळ या आम्ही सेंटरला 1-2 कॅन्डिडेट आहोत, त्यापैकी एक जवळजवळ 20-25 जणांना आम्हाला त्यांनी परीक्षेस बसून दिलेले नाही। याचे इन्चार्ज विपुल मोहिते यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता, असे का? तर त्यांनी सांगितले की हे खोटं आहे, मला परीक्षेला बसून दिलेलं नाही, कारण माझं जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती माझं नाव आहे, ते लग्न आधीच आहे आणि माझा आय डी प्रूफ आहे, ते लग्नानंतरच आहे। त्यांनी असा मुद्दा काढला आहे की तुमचं गॅजेटेड लग्नाचं कोण नाही आहे, पण ज्यावेळी मी फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये तुम्ही मॅरिड आहात की नाही हा ऑप्शन होता आणि त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची माहिती, माझ्या मुलाची माहिती घेतलेली आहे, पण यांनी इथं मला माझ्याकडं फक्त गॅजेटेड आणलेलं नाही आहे, याच्यासाठी मला एक्झामला बसून दिलेलं नाही। 24 तास रहा एक पाऊल पुढे।